संत गाडगेबाबा धर्मशाळेच्या वतीने अन्न वस्त्र निवारासह व्यसनमुक्तीचे धडे दिले जातात. पाहूयात या विषयाचा एमसीएनचा हा विशेष वृत्तांत. घाटी रुग्णालयात मराठवाड्यातील अतिदुर्गम भागातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर नातेवाईकांना रुग्णांचे पूर्ण उपचार होईपर्यंत उघड्यावर राहावे लागत असे किंवा मिळेल त्या ठिकाणी उघड्यावर राहावे लागत असे. परंतु सन 2011 घाटी प्रशासनाच्या सहकार्याने घाटी परिसरात संत गाडगेबाबा धर्मशाळाची स्थापना झाली. त्यामुळे उघड्यावर राहणाऱ्या 200 लोकांना निवारा मिळाला आहे. या धर्मशाळामध्ये 12 खोल्या असून त्यात 2 स्पेशल, 2 जनरल हॉल व 8 स्वतंत्र खोल्या आहेत. या स्वतंत्र खोल्यामध्ये 50 ते 60 लोक एकत्रित राहू शकतात एवढी जागा आहे. आज घडीला या धर्मशाळेत नांदेड, जालना, परभणी, सिल्लोड, पैठण यासह मराठवाड्यातील विविध भागातील रुग्ण आसरा घेत आहेत. या धर्मशाळेत आसरा घेणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना 25 रुपयात 2 वेळेचं जेवण, 1 वेळेचा नाश्ता आणि 2 वेळेचा चहा दिला जातो व आंघोळीसाठी गरम पाणीही दिलं जात आहे. ते संत गाडगेबाबा धर्मशाळा घाटी इथे 70 रुपये पर डेनुसार रूमचे रेंट होते आणि 25 रुपयाचे कुपन भेटते. त्यामध्ये 2 टाईमचे जेवण, 2 टाईमचा चहा आणि 1 टाईमचे नाश्ता सकाळी असे दिले जाते. 70 वेगळे आणि 25 रुपये वेगळे. हां, 70 वेगळे आणि 25 रुपये वेगळे त्याचं कुपन काढावं लागते तुम्हाला जेवणासाठी आणि पाणी वगैरे राहण्यासाठी. पाणी वगैरेची चांगली व्यवस्था आहे, संडास बाथरूम सगळं काही व्यवस्थित. मी 1 आठवडा ह्याच्या अगोदर झाला आणि दुसरी वेळ आहे माझी नवीन. आता काय काय सुविधा आहे तुम्हाला इथे? आम्हाला इथं संडास बाथरूम अगदी व्यवस्थित आणि स्वच्छ आहे आणि पिण्याची पाण्याची एकदम चांगली व्यवस्था आहे आणि संडास बाथरूमच्या ऐवजी जेवणाच्या 2 वेळा चांगली व्यवस्था आहे. किती पैसे घेते जेवण? फक्त 25 रुपये घेते. एक टाइमचं 25? नाही, 2 टाईम चहा आणि 2 टाईम चहा आहे. 2 टाईम चहा आणि 2 टाईम जेवण. त्यांचे एक नाश्ता आहे सकाळचा. धर्मशाळेमध्ये प्रवेश करतात संत गाडगेबाबांची मनप्रसन्न करणारी प्रतिमा असल्याची नजरेस पडते. संत गाडगेबाबाच्या विचारांना या धर्मशाळेत रुग्णांनी व व्यवस्थापकांनी अंमलात आणल्याचे दिसून आले. या ठिकाणी आल्यावर आपण जणू एखाद्या हॉटेलमध्ये वावरत असल्याचं दिसून येत आहे. दिवसाची सुरुवात रुग्ण व त्यांचे नातेवाईक संत गाडगेबाबांच्या प्रतिमेच्या पूजनाने करत असतात. अन्न, वस्त्र, निवारा या 3 गरजा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. शिवाय व्यसनमुक्ती आणि स्वच्छतेविषयीही धर्मशाळेत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन दिले जाते. येथे येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक स्वतःहून तंबाखू, सिगरेट, दारूच्या बाटल्या टाकतात. यासह मनोरंजनासाठी TV संचही बसवण्यात आला आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला असता आम्हाला अल्पदरात या धर्मशाळेत जेवण, चहा, नाश्ता उपलब्ध आहे. येथील वातावरण घरासारखे असल्याने आम्ही घरापासून दूर आहे असे आम्हाला वाटतही नाही अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सब ठीक ठाक, अच्छा है यहाँ और सब खाने पीने की भी आवाजानी है, सब आता है, सब रहने सहनी भी सब अच्छी है. कहाँ से है? हम आप डोनगो से आए. डोनगो? डोनगो बुल्डान तालुक का मेहता बुल्डाना जिले. कितने दिनों से? हम 15 दिन हो जाते हैं. आने खाना वो सब अच्छा है? सब अच्छा. कितने पैसे लेते? हाँ, पैसे कितने लेते? पैसे अब 25 रुपये लेते, 20 रुपये. 3 टाइम खाना है, चाय पानी है. मेकर डोनगो में हम यहाँ पे 20-25 दिन से हॉस्पिटल के वास्ते आए थे. यहाँ पे रहने के लिए एकदम बढ़िया था, इस तरह के इंतजाम किया हुआ है और यहाँ पे रहने के वास्ते किसी को प्रॉब्लम नहीं है. कोई जातिवाद भेदभाव नहीं करता कोई नहीं. यहाँ पे खाना पीना भी अच्छे से मिलता है. राष्ट्रीय कीर्तनकार असलेले खंडूजी गायकवाड हे या धर्मशाळेतील मागील 5 वर्षापासून व्यवस्थापक म्हणून कार्य करत आहे. त्यांना विचारले असता या धर्मशाळेत आसरा घेणारे रुग्ण आपले घर समजून स्वइच्छेने साफसफाई करत असतात व अन्न वस्त्र निवारासह आम्ही व्यसनमुक्तीचा संदेश भारूड पोवाड्याच्या माध्यमातून रुग्णांना देतो. गाडगे महाराज धर्मशाळा ही गुरुगुरुबाच्या सेवेमध्ये आम्ही इथं गाडगे महाराज मिशनच्या वतीनं सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी जो पेशंट येईल तर त्यांच्याकडून आम्ही अगोदर
त्याचा पत्ता घेतो गावाकडचा आणि तो दवाखान्यात आला का फिरायला आला याचा एक रूम म्हणून एक दवाखान्याचं त्याचं झेरॉक्स केस पेपरचं तर 12 रूममध्ये आहे. एक रूमला मी 70 रुपयात देतो आणि त्यासाठी 700 रुपये ॲडव्हान्स घेतो. जनरल हॉलमध्ये 100 रुपये ॲडव्हान्स ठेवतो, रोज 10 रुपये त्याच्यातून कटतात. आणि आमच्या धर्मशाळेमध्ये या ठिकाणी 25 रुपयामध्ये 2 वेळा जेवण देतो पेशंट आणि त्यांच्या नातलगासाठी. 2 चहा 1 नाश्ता हे केवळ 25 रुपयामध्ये. या ठिकाणी समता मेमोरियल ट्रस्ट आणि मैकुसीड कंपनी यांच्या सहकार्याने आम्ही ही भोजनाची व्यवस्था सुरू केलेली आहे. आणि आमची धर्मशाळा व्यसनमुक्त आहे. संध्याकाळी रोज जाती धर्माचे सगळी माणसं एकत्र बसतात, भजन कवाली भीमगीत भारुडं हे सगळे सादरीकरण करतात. राष्ट्रीय एकात्मतेचे जे कार्यक्रम असतात ते सादर करतात. आणि या ठिकाणी एक सुंदरसं आम्ही असं पेशंटला आणि त्यांच्या नातलगाला एक घरासारखं माहूल तयार करतो आहे, जेणेकरून एक जीवाने सगळे राहतील आणि आपलं घर आहे असं समजून वागतात ते.